मंत्री उदय सामंत संदीपान भुमरे सरकारतर्फे जरांगेंना पुन्हा एकदा भेटणार. काल ठरलेला घडामोडींचा ड्राफ्ट जरांगेंना देणार. समाज उभा राहिला नसता तर लढा यशस्वी झाला नसता. जरांगे प्रामाणिकपणे लढले नसते तर समाज उभा राहिला नसता. हे यश समाजाचं आणि जरांगे यांचं. बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. 31 डिसेंबरपर्यंत सध्याचं सरकार टिकणार नसल्यानं जरांगेंनी 24 डिसेंबरची तारीख दिली. खासदार संजय राऊत यांचा दावा. संजय राऊत यांचं कुठलंही भाकीत आतापर्यंत खरं ठरलेलं नाही. तारीख पे तारीख देण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरू असतो. संजय राऊत यांनी आपला टेप रेकॉर्डर बंद करावा. नितेश राणे यांची संजय राऊत यांच्यावरती टीका. संजय राऊतांच्या विधानावरती बोलणार नाही. राजकीय विषय असल्यानं बोलणार नाही. राऊतांच्या वक्तव्यावर जरांगेंची प्रतिक्रिया. ठाकरे कुटुंब काल दुपारी 1 वाजता डेहराडूनला दवाना. नितेश राणे यांचं ट्वीट. हीच का तुमची मराठा आरक्षणाची काळजी. नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल. मराठा समाजानं शांततेमध्ये आंदोलनं केली त्यामुळे न्यायालय मराठा समाजाच्या बाजूनं राहिलं. सुधावर्तेंच्या याचिकेवरती मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. उपोषण मागे घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांचे मानले आभार. या प्रक्रियेमध्ये माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती मारुती गायकवाड तसंच माझ्या सर्व सहकारी मंत्री आणि लोकप्रतिनिधींचेही आभार. फडणवीसांचे ट्वीट. जरांगेंनी उपोषण मागे घेतल्याचा आनंद पण ते तहामध्ये हरले. ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचं कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्र करावं या मनोज जरांगे यांच्या मागणीचं स्वागत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायबाडे यांची प्रतिक्रिया. परभणी जिल्ह्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते दोघांना प्रमाणपत्राचं वाटप. उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे यांच्यावरती छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू. आमदार राजेश टोपे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट. राजेश टोपेंकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सध्या इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेताच प्रशासनाकडून इंटरनेट सेवा सुरू. जालन्यामध्ये मध्यरात्री 12 वाजल्यापासून इंटरनेट सेवा पूर्ववत. गेल्या काही दिवसांपासून खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा बंदीचा निर्णय लागू केला होता. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूरमध्ये पदयात्रा. बोरमणी गावापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तुळजाभवानी मंदिराच्या बाहेर मराठा समाजाची आरती. आरतीला मोठ्या संख्येनं महिला उपस्थित. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील आक्रमक. कवठा गावामध्ये जिवंत समाधी घेण्यासाठी बसले खड्ड्यात. पोलिसांनी विनायक पाटील यांना घेतलं ताब्यात. कवठा गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त. तणावाचं वातावरण. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जळगावमध्ये जलसमाधी आंदोलन. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवण्याचा आंदोलकांचा निर्धार. आयुक्तांच्या निमंत्रणावरून उपोषणकर्ते नाना बच्छाव यांचं उपोषण मागे. मराठा बांधवांच्या शिष्टमंडळानं चर्चेसाठी येण्याचं पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचं निमंत्रण. नाशिकमध्ये सीमा हिरे यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांची मागणी. नाना बच्छाव यांना संभाजीराजेंचं फोनवरून आश्वासन. छत्रपती संभाजीराजे करणार राज्याचा दौरा. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचं आयोजन. शरद पवार 16 नोव्हेंबर रोजी माढा लोकसभा मतदारसंघामधील कापसेवाडीमध्ये शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार. शेतकऱ्यांनी वायबी चव्हाण सेंटर येथे शरद पवारांना भेटून केली होती व्यथा व्यक्त. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेला पुन्हा एकदा सुरुवात. जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे आक्रोश यात्रा स्थगित केली होती. अकोले जलसंपदा कार्यालयावरती शेतकरी नेते डॉ अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली 8 गावातील शेतकऱ्यांचा मोर्चा. तृतीयपंथीयांनाही 1% आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या 4 दिवसांपासून तृतीयपंथीयांचं उपोषण.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपस्थित. रवींद्र वायकर यांना आता ईडी समोर हजर राहावं लागणार. हिसाब तो देना पड़ेगा. ईडीनं रवींद्र वायकर यांच्यावरती गुन्हा दाखल केल्यानंतर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया. खासदार सुप्रिया सुळे यांचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र. खासदार सुनील तटकर यांचं तात्काळ निलंबन करण्याची मागणी. पक्षविरोधी कृती केल्यानं सुनील तटकर यांच्यावरती कारवाई करावी. सुप्रिया सुळे यांची मागणी. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान गुन्हेगारांचं पर्यटनस्थळ झालंय का? अतुल लोंढे यांचा सवाल. रेव पार्टी आयोजित करणारा एल्विश वर्षावरती गणपती आरतीला आला होता, त्यावरूनच लोंढेंनी सरकारवरती निशाणा साधलाय. नाशिकहून जायकवाडीला सोडणाऱ्या पाण्याच्या स्थगितीसाठी आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका. याचिकेवरती पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार. राज्याचे शालेय शिक्षण सचिव आणि अप्पर सचिवांच्या विरोधामध्ये अजामीनपात्र वॉरंट जारी. विशेष शिक्षकांना नियमित वेतन देण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाचं पालन केलं नाही आणि न्यायालयामध्ये उपस्थित न राहिल्याचं प्रकरण. पुण्यामधल्या चांदणी चौकाच्या जवळ असलेल्या वेदभवन परिसरामध्ये लोकांचं आंदोलन. हजारो रहिवाशांचा सुरक्षित रस्त्याच्या मागणीसाठी मोर्चा. नंदुरबार जिल्ह्यातल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गामधील कर्मचाऱ्यांचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू. कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सरकारनं कायम करावं, आंदोलनकर्त्यांची मागणी. मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम 5व्या सत्राचा पेपर फुटला. परीक्षेच्या एक तास आधीच विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका, तर पेपर फुटला नाही मुंबई विद्यापीठाचा दावा. मुंबईमधील प्रदूषण वाढलं, मुंबईकरांच्या आरोग्यावरती परिणाम. मरीन लाईन्स, नरीमन पॉइंट या परिसरामध्ये सकाळपासून धुरकट वातावरण. राज्य सरकार आणि पालिकेकडून वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मार्गदर्शक तत्व जारी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.